तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। कुपवाडच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जीविताशी खेळ, ऑक्सिजन साठ्याची वारंवार कमतरता, हॉस्पिटल प्रशासनाचे दुर्लक्ष। कुपवाड शहरातील संजीवनी हॉस्पिटल हे कोविड सेंटर म्हणून जाहीर केले असून या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत, परंतु हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळे ऑक्सिजनची वारंवार कमतरता भासू लागली आहे। योग्य नियोजन नसल्याने रुग्णांच्या जीविताशी जणू खेळच या हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून केला जात आहे, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी व महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी संजीवनी हॉस्पिटलच्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे। संजीवनी हॉस्पिटलचे प्रशासन केवळ हात वर करून ऑक्सिजन संपल्याचे सांगत आहेत, या उलट सामाजिक संस्था व संघटना जीवाचे रान करून ऑक्सिजन साठा पुरवण्याचे काम करत आहेत, त्यामुळे निर्धावलेल्या संजीवनी हॉस्पिटलच्या प्रशासनाला वेळीच चाप लावणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। काल रविवारी रात्री संजीवनी हॉस्पिटलचा ऑक्सिजन साठा फक्त एक तासापुरता शिल्लक होता। डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरित करावे अशा सूचना देण्यास सुरू केले होते। ही माहिती नगरसेवक अभिजित भोसले, सांगली जिल्हा सुधार समिती उपाध्यक्ष जयंत जाधव, रवी खराडे, धनंजय वाघ, प्रवीण कोकरे, स्वप्नील खोत या टीमला मिळाली। यानंतर या टीमने तात्काळ ऑक्सिजन प्लांट येथे जाऊन हॉस्पिटलचे 2 ढिरा आणि 25 जम्बो सिलेंडर भरून घेऊन हॉस्पिटलला सुपूर्द केले। सोमवार सकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन पुरेल इतकी सोय करण्यात आली। आज सोमवार सकाळी आणखी काही ऑक्सिजन सिलेंडर आणण्यात आले, तोही ऑक्सिजन साठा दुपारपर्यंत पुरेल असे सांगण्यात येत होते। एकूणच हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी म्हणावे तसे गांभीर्याने पाहत नसल्याने नातेवाईकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळेच वेळीच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन लक्ष घालून संजीवनी हॉस्पिटलमधील सावळा गोंधळ रोखावा अशी मागणी होत आहे।